त्यांच्या परत परत का जन्माला आला, का याने असं काय पुण्य केलंय बर असं अनसूया देवी त्याला विचारतो. तो शंकर अत्री म्हणतो की माझ्या वडिलांचं नाव यांना शंकर, माझ्या गुरुचंही वडील जे शंकर आहे त्यांच्या नावानेच हे परत जन्माला आले. बर परत परत काय काय प्राचीन बद्दल लिहिले, जे माझ मुलगा बद्दल त्यांनी जे लिहिले ते मात्र मोठ झालं, त्याच्याबद्दल चर्चा आणि भरपूर प्रसिद्ध झाला. மூன்று முகத்தை கொண்டவர் என்னுடைய மகன், தீன் தோண்டை மாத முழுகால, பிரம்மா விஷ்ணு மகேஷ், ठीक आहे ते आहे, यांच्या पुढे काय असं परत अनुसारी विचारतो. तुम्ही थांबता कशालाय, सरळ सांगत जा की नाही मला एक का विचार असं येतो, आज असं प्रश्न माझ्याकडे विचारायला आलेला आहे त्याला आधीपासूनच गुरूंचा आशीर्वाद आहे, ऋषीमुनींचा आशीर्वाद आहे, देवी देवतांचा आशीर्वाद त्यांना आहेच की माझा बद्दल खूप चर्चा यांनी केलेला आहे. आज जे माझ्या मुलगा बद्दल ज्यांनी काय लिहिलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला आला मला एक खूप आनंद वाटत की हे काम हा जन्मात त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं. की एवढं दिवस ते तुमच्या सेवा केलं होते की नाडी बद्दलच बरोबर, आज यांच्या मनात दुसरा विचार कसा काय आला तेही मला विचारायचं आहे असं आमचं परत म्हणते. म्हणतो की माझ्याबद्दल आणि सप्तर्षी बद्दल मी काम करून घेतलं का मला माहित नाहीये, देवाने यांच्याकडून काम करून घेतलंय बर की हा जगात हा जे आपण जे लिहून ठेवलेलं आहे ऋषीमुनींनी सप्तर्षींनी ते बरच जागेवर पोहोचायचं काम यांनी केलेलं आहे. ते मीच केलं म्हणून कधी मी मान वरती करणार नाही, यांच्या मनात ते आले करायचं इच्छा झाली त्यांना, इच्छा झाली की आम्ही पण उच्चयुक्त वाढवलं. बर जस जस हे माणसांचं सर्व घेऊन गेले की काही परीक्षा घ्यायला गेले, काही चांगलं करायच्यासाठीच घेऊन गेले, असं बरंच काम करून यांच्याकडून घेतलेलं आहे की बरंच पुस्तकं लिहिले की माझ्याबद्दलच म्हणून नाही सोडतो, बरंच ऋषी बद्दल लिहिले आणि ऋषींचं जे शिष्य आहे जे वाचक आहे त्यांच्याबद्दल पण यांनी लिहिलेलं आहे की हा जन्मात जे आहे त्यांच्याकडून हेच असं म्हणत नाही, त्यांच्या मनात बरंच काय काय विचार असतो की एका माणसाला असं वाटतं की मानवजातीमध्ये कलियुगमध्ये की थोडं काही कमवलं की आता रिटायरमेंट झालं की आपण बसूया आराम करूया असं यांच्या मनात कधीच आलं नाही. त्यामुळे ह्यांना की मोठी आजार सुद्धा आली नाही, कधी पण त्यांची मनात विचार असतो, धावपळ असतो, थकत नाही, थकलं तरी थोडे दिवस असं काय थोडा आराम करणार मग नंतर परत चालवणार, घरचे लोक यांना सांगणार की बस झालं आता तुम्ही आराम करा, हे नाडीपट्टी वगैरे सोडून द्या बस करा आता, तेही सांगून सांगून थकलंय म्हणजे तुम्ही करून करून थकले नाहीये अजून तुमचं चालूच आहे. तस हे आजच्या हे पृथ्वीमध्ये कलियुग मध्ये तुम्हाला असं बुद्धी आणली हे सर्व वाचायचं आहे.
हे सरळ लिहायचं आहे असं आणलंय. नाही नाही माझ्या ते नाही प्रश्न होत, आजचा त्यांच्या आणि काय यांचा संबंध काय, त्यांचे प्रश्न ते आणि माझे प्रश्न ते. ठीक आहे, ते लिहायचं आपण उत्सुकता वाढवलं सर्व केले, यांचं बंधन तरी काय, यांच्या संगती काय बंधन आहे. बंधन काय असं, हे एकटा एक माणूस संगती थोडी बंधन ठेवलेलं म्हणतो. त्यांची मनात सर्वांचं ती बंधन आहे की मला एक आनंद वाटतो की कलियुग मध्ये असं माणसं बघून. त्यांनी व्यवस्थित त्यांच्या आई वडिलांनी नाव पण ठेवलेलं आहे की रोशनी देणारा चंद्र जे आहे तसं नाव दिलेलं आहे की तसंच हे हा जन्मात बरोबर काम करतोय की माझा बद्दल, ऋषींचं बद्दल, देवी देवतांचा बद्दल, असं कितीतरी लांब लांब जाऊन कुठे जायला जमत नाही तसं सर्व जागेवर जाऊन ह्यांनी काही जाणून घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल चर्चा केलेला आहे, त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना की की एक पिकनिक मधून जाणार की तिथे बघणार आम्ही असं बघितलं तसं बघितलं तेवढं ते संपून जात, तसं न करता यांनी त्याच्याबद्दल हे का घडलं, कशामुळे झालंय, हे इथेच का असं बसलं, असं सर्व मनात प्रश्न आणून त्याच्याबद्दल शोध घेण्याचा प्रयत्न करतात. असं भरपूर कमी लोक हे कलियुग मध्ये आहे. त्याच्यामध्ये मी सांगू शकतो हे तिसरा या चौथा नंबर मध्ये आहे. तसंच हे जे संबंधित आहे त्यांना जबरदस्ती हे संबंध मध्ये आणलंय की हा लिहायचा आहे. आणि अजून तुम्ही ते आम्हाला सांगितलंच नाही, अनुसरी विचारतात की मी जे प्रश्न जे विचारले तुमच्याकडे ते शंकर भट त्यांचे आणि यांचे संबंध काय, ते म्हणतो अगं मी तेच सांगत बसतो आतापर्यंत तुला, ते संबंधित त्याने बाहेर काढलं, त्याला त्यांना कधी वाचायला जमतो कधी नाही जमणार असं न करता कधी पण त्यांची मनात तेच फिरत असतो, हे का घडतो ते का घडतो, असं संबंध त्यांची मनात तेच आणतात. आणि ते घरी त्यांच्या घरी पोचलेलं आहे. आसुरी मध्ये त्यांना ज्ञान पण देणार ते येणाऱ्या काळमध्ये झोपेत असताना किंवा लिहिताना आपले आपल्या आप ते निर्माण होणार की हे काय करायचं ते काय करायचंय निर्माण होणार ते. कि पूर्ण परिवाराला त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या घराण्यासाठी आहे. जी शंकर भट असं एक आपण मानव जातीला उभा केलं होतं हे पृथ्वीमध्ये, नुसतंच नाही त्याला परत परत आपण जन्माला आणलंय त्यांना. हा पृथ्वी चालवणारा माझा दाता शिवजी, त्याला शक्ती देणारा पार्वती देवी, ते मला सांगते आता की ह्यांना असंच आपण आणलं नाहीये शंकर भटाला माझं नाव देऊन सुद्धा. ह्यांना बरच येणारा काळाबद्दल माहिती द्यायला बरच लिहून ठेवायचं होतं. कलियुग मध्ये सुद्धा याची प्रचार होणार आहे. आता जे माझ्या समोर बसलेलं आहे हे पुस्तक जे लिहिणार आता लिहिण्याचं काम चालू आहे, त्यांनी खूप प्रसिद्धी होणार आहे. पहिला आपलं काम करून सुद्धा प्रसिद्ध आहे आज की जे स्टेट मध्ये राहतात ते जवळजवळ 30-35% माणसांना हा माणूस कोण आहे म्हणून माहिती आहे. बर अजून थोडा एक दोन वर्षाच्या नंतर 50% लोकांना माहिती पडून जाईल. जेव्हा 60-70% पर्यंत जाईल ते तेव्हा हे जगात नसणार ते.
जसं आज आपण हे चंद्रदा नावाचा व्यक्ती आपल्याला शंकर भटाबद्दल विचारलंय, असंच यांच्याबद्दलही लोक विचारतील, ते आताही ते विचारतात, ते वेगळी गोष्ट आणि वेगळ्या पद्धतीने आता निस्तन आडी गोष्ट बद्दलच विचारतात त्यांच्या नावाने. पुढे अजूनही काय काय संबंधितला अजून राजा महाराजांच्या बद्दल असं बऱ्यापैकी त्यांची मनात काय काय कल्पनिक चालू झालेलं आहे ते सर्व हळूहळू बाहेर पडतील असं नाही सांगू शकतो की त्यांची मनातला इच्छा पूर्ण हा जन्मात पूर्ण होणार तसं नाही आहे. असंही आहे जेवढं पर्यंत ते करू शकतो तेवढं पर्यंत थकणार सुद्धा नाही त्यासाठी माझे आशीर्वाद आहे. आणि आज जे माझी जे पट्टी वाचतोय तेही माझ्याच वडिलांचं नावाचं माणूस वाचतोय त्यांना मी भरपूर की आशीर्वाद देणार की असं कोणी तुला विचारायला आलं की कधी तू नाकार करायचं नाही व्यवस्थित त्यांना उत्तर द्यायचं हे तुझं काम आहे असं म्हणून त्यांना मी एक आदेश पण देतोय आणि पुढेही तुम्हाला सर्व करायचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न यांच्याकडून करून घेणार. आणि आज याच्याबद्दल जास्त अजून न विचार करता कि ते तुमच्या घरात पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद आहे अजून अजून त्यांना जन्म बाकी आहे आणि तुम्हालाही अजून पुढे चांगलं करायचं भाग्य भेटेल असं माझा आशीर्वाद आहे. अनुसाया मात्रही म्हणतो की माझ्याही आशीर्वाद मध्ये काही कमी नाही आहे की चार कवड्या त्यासाठीच पडलं आहे की मी आई सारखं आहे त्याच्या आणि त्याला माझे पूर्ण आशीर्वाद आहे की माझा तेवढाच आशीर्वाद आहे त्यांना कुठेही थकायला नको द्या त्यांना कुठेही आजार पडायला नको द्या. तेव्हाच की परत त्रिमारीशी म्हणतो आपण त्यांचं आपण आवाहन करून घेतलं होतं की तीर कडगीर मध्ये मार्कंडेश्वर मंदिर मध्ये आवाहन झालेलं त्यांचा अनुसाया मला म्हणते तिथे आव्हान झालं तरी की माणसांचं जिथपर्यंत एक आयुष्य लिहिलेलं असतं तिथपर्यंत ते आयुष्य असणार आहे. ते का केले जात तिथे म्हणलं तर कि जिथपर्यंत एक चांगलं आहे कि चालणं फिरणं कि पडायला नको खाली कोणाच्या हात धरून चालायला नको हो तेच मेन असतो. बर कोणाला दुःख द्यायचं नसतो आपण जाताना कोणाने दोन शब्द सांगायला नको आपल्याला की हे माणूस आतून जिवंत आहे त्रास देतोय. अनुसाया माता म्हणती तस त्यांच्या घरात कोणी सांगणार नाहीये त्यांनी असं परवरिश त्यांच्या मुली मुलाला दिलेलं आहे त्यांची पत्नीलाही माहिती येते तरी पण मी म्हणतो तसं त्यासाठी तिथे आव्हान करायचं आपण करतोय की आयुष्य जगतोय आणि ते आयुष्य वाढवायच्या साठी आपण शपथ पण घेतो तिथे आणि जे कोणाला जिथपर्यंत आयुष्य आहे कि ब्रह्माने जे ठरवलेलं आहे ते ठरवलेलं आहे. निस्ता थोडासा त्यांची वेळ वाढवू शकतो का म्हणलं तर त्यांची काय राहिलेलं काम असेल तर करून घ्यायच्यासाठी असं यांना पण मी आयुष्य वाढवायसाठी प्रार्थना करणार. शुभ शुभ आणि आज जे माझी जे पट्टी वाचतोय तेही माझ्याच वडिलांचं नावाचं माणूस वाचतोय त्यांना मी भरपूर की आशीर्वाद देणार की असं कोणी तुला विचारायला आलं की कधी तू नाकार करायचं नाही व्यवस्थित त्यांना उत्तर द्यायचं हे तुझं काम आहे असं म्हणून त्यांना मी एक आदेश पण देतोय आणि पुढेही तुम्हाला सर्व करायचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न यांच्याकडून करून घेणार आणि आज याच्याबद्दल जास्त अजून न विचार करता कि ते तुमच्या घरात पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद आहे अजून अजून त्यांना जन्म बाकी आहे आणि तुम्हालाही अजून पुढे चांगलं करायचं भाग्य भेटेल असं माझा आशीर्वाद आहे. अनुसाया मात्रही म्हणतो की माझाही आशीर्वाद मध्ये काही
कमी नाही आहे की की चार कवड्या त्यासाठीच पडलं आहे की मी आई सारखा आहे त्याच्या, बर आणि त्याला माझे पूर्ण आशीर्वाद आहे की माझा तेवढाच आशीर्वाद आहे त्यांना कुठेही थकायला नको द्या, त्यांना कुठेही आजार पडायला नको द्या. तेव्हाच की परत त्रिमारीशी म्हणतो आपण त्यांचं आपण आव्हान करून घेतलं होत आहे की तीर कडगीर मध्ये मार्कंडेश्वर मध्ये आव्हान झालेलं त्यांचा. ते अनुसाय मला म्हणते तिथे आव्हान झालं तरी की की माणसांचं जिथपर्यंत एक आयुष्य लिहिलेलं असतं तिथपर्यंत ते आयुष्य असणार आहे. ते का केले जात तिथे म्हणलं तर कि जिथपर्यंत एक चांगलं आहे कि चालणं फिरणं कि पडायला नको खाली, बर कोणाच्या हात धरून चालायला नको हो, तेच मेन असतो. बर कोणाला दुःख द्यायचं नसतो आपण जाताना, कोणाने दोन शब्द सांगायला नको आपल्याला कि हे माणूस आपण जिवंत आहे त्रास देतोय. अनुसाहेब आता म्हणते तस त्यांच्या घरात कोणी सांगणार नाहीये, त्यांनी असं परवरिश त्यांच्या मुली मुलाला दिलेलं आहे, त्यांची पत्नीलाही माहिती येते. तरी पण मी म्हणतो तसं त्यासाठी तिथे आव्हान करा आपण करतोय की आयुष्य जगतोय आणि ते आयुष्य वाढवायच्या साठी आपण शपथ पण घेतो तिथे. आणि जे कोणाला जिथपर्यंत आयुष्य आहे कि ब्रह्माने जे ठरवलेलं आहे ते ठरवलेलं आहे, निस्ता थोडासा त्यांची वेळ वाढवू शकतो का म्हणलं तर त्यांची काय राहिलेलं काम असेल तर करून घ्यायच्यासाठी, असं यांना पण मी आयुष्य वाढवण्यासाठी प्रार्थना करणार. शुभम शुभम.